Help Jews in Poverty at helpjewsnow.org. Your $25 gift today will help provide a life-saving food box to Jews in need. Be a blessing right now. Visit helpjewsnow.org. That's helpjewsnow.org. AgriOne Shet Market. शेतीतलं मार्केट इंटेलिजन्स सांगणारं देशातलं एकमेव पॉडकास्ट. आपला शेतमाल कधी आणि कोणत्या किमतीला विकावा याची इन्साइट देणारी माहिती. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम. शेतमालाच्या दरातील चढ उतार. मार्केट ट्रेंड यांचा उलगडा. मार्केट बद्दल अपडेटेड राहायचे असेल तर हा पॉडकास्ट चुकवू नका. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट. जगावेगळं धाडस करणाऱ्या आकांक्षाविषयीची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. कोळसा खाणीत काम करणारी ती देशातली पहिली तरुणी ठरणार आहे. तिच्या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. दुसरीकडे महाराष्ट्रात घडलेल्या एका घटनेनं मोठा धक्का दिलाय. नाशिकमधली ती हृदयद्रावक घटना गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. त्याविषयी आपण आजच्या चर्चेतल्या बातमीमध्येही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला सकाळच्या मॅरेथॉनच्या बातमीनं. पुणेकर आणि सकाळचं नातं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. सकाळच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच पुणेकरांचा तुफान प्रतिसाद मिळालाय. सकाळ माध्यम समूह आणि बजाज अलायन्स यांच्या सहयोगानं आयोजित करण्यात आलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर मॅरेथॉनचं तिसरं पर्व पार पडलंय. या स्पर्धेत हाफ मॅरेथॉनसह 4 गटांमध्ये हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलाय. यामध्ये 21 किलोमीटर धावणे या कॅटेगरीत पुरुष गटातून दीपक रावत यांनी प्रथम आणि दीपक कुंभार यांनी द्वितीय तर हुकाम सिंग यांनी तिसरा क्रमांक पटकावलाय. यावेळी आपल्या विजयाबाबत दीपकनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणालाय, मुझे बहुत अच्छा फील हुआ सर यहाँ पे आके. मैराथन तो काफी दौड़ चुका हूँ मैं, लेकिन जो यहाँ पे मैराथन जो आप लोगों ने कराई थी ऑर्गेनाइजेशन जो था, बहुत अच्छा लगा मुझे. मतलब बहुत बेस्ट फील हुआ सर यहाँ पे मैराथन भागने में. बहुत अच्छा फील, बहुत अच्छा हुआ सर. मतलब बहुत मजा आ रहा था. 21 किलोमीटर धावणे महिला गटातून अनुक्रमे रेशमा दत्तू, नंदिनी गुप्ता आणि कविता यादव विजयी झाले आहेत. 21 किलोमीटर मध्ये मोठी कामगिरी केलेल्या दीपक कुंभारनं देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणालाय, मी 109 टीए पटरांचा जवान आहे, आर्मी मध्ये आहे. सकाळी बरे लवकर सुटल्यामुळे चांगलं वाटलं मला या मार्थमध्ये. मी बजाज अलायन्स मध्ये पहिल्यांदा भाग घेतलो आणि पहिल्यांदा सेकंड लागल्यामुळे मला भरपूर चांगलं वाटतं. काय प्रॅक्टिस केली होती, कशी प्रॅक्टिस होती, किती दिवसांपासून धावतो? नाही, आता सध्या तर मी उटी आणि राणीखेत मध्ये प्रॅक्टिस करत होतो. त्यामुळे मी इतर खाली आल्यानंतर चांगलं पळू शकलो. कोचेस चांगले आहेत, तिथं सुभेदार एम शेखर आणि सुभेदार रंजन झा यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे. आणि आमच्या गावचे कोरोचीचे अनिल पाटील यांचं मोलाचं सहकार लागलेलं आहे. वर अखिलेश मस्कर सरांचं वाढलेलं आहे, त्यांच्या आम्ही अंडर खाली प्रॅक्टिस केली होतो. प्रॅक्टिस करतात किती दिवस? नाही, रोजच प्रॅक्टिस ते सोमवारी आपलं फेस रनिंग असते, मंगळवारी हिल ट्रेनिंग असते, मग बुधवारी आपलं शॉर्ट डिस्टन्स रॅपिडेशन असतात, शनिवारचे लॉंग असते 25 किलोमीटर 28 किलोमीटर. घरच्यांना बरं वाटतंय मला सध्या, कारण की मेहनत केल्याचं फळ कुठं मिळते. 10 किलोमीटर धावणे पुरुष गटामध्ये पहिल्या स्थानी रोहित वर्मा, श्रीनू बुगठा दुसऱ्या, तर अंकित देशवाल यांनी तिसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे. तर महिला गटातून पहिल्या क्रमांकावर शशीलता ठाकूर, अर्पिता सायनी, ज्योती चौहान यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. याचबरोबर 5 किलोमीटर धावणे विभागात पुरुष गटातून धुरादेव गार्गे, तेजस पवार आणि अक्षय चौहान यांनी विजय संपादन केलंय. तर महिला गटातून अनुक्रमे श्रुती रेडेकर, रोहिणी पाटील आणि गायत्री शिंदे यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलंय. या स्पर्धेत पुरुष विभागात सेना दलाच्या धावपटूंचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलंय. कोळशाच्या खाणीत काम करण्याचा पराक्रम एका तरुणीनं करून दाखवलाय. ऐकूयात याविषयी सविस्तरपणे एक बातमी. आपल्या देशात काही क्षेत्र अशी आहेत की जिथे केवळ पुरुषांचं वर्चस्व आहे, त्या क्षेत्रात महिलांना काम करण्यास बंदी आहे. आता तर फायर ब्रिगेड,
लोको पायलट या क्षेत्रातही महिला काम करतायत असं चित्र असताना कोळशाच्या खाणीत काम करण्याचा पराक्रम एका तरुणीनं केलाय. आज आपण तिच्याविषयी थोडं जाणून घेऊया. झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसाचा काही भाग आणि मध्य प्रदेश, बिहारचा काही भाग कोळशांच्या खाणीसाठी ओळखला जातो. जेव्हा कोळशाच्या खाणींची चर्चा होते आपल्याला अनेक चित्रपट आठवतात. चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात खाणीत केवळ पुरुषच मजूर दाखवले गेले आहेत, कारण खाणीत उतरणं सोपं नाही. पुरुष मजूरही इथं जीव धोक्यात घालून काम करतात. आता झारखंड मधल्या एका तरुणीनं स्वतःच या जोखिमाची निवड करिअर म्हणून केली आहे. हे करिअर निवडून ती देशातली पहिली महिला अंडरग्राऊंड कोळसा खाण इंजिनियर बनलीय. या धाडसानं आणि उत्कटतेनं आकांक्षाला एक नवी ओळख मिळवून दिलीय. जगावेगळं धाडस करणाऱ्या या तरुणीचं नाव आकांक्षा कुमारी असून ती मूळची हजारीबाग झारखंडची आहे. झारखंड ही कोळशाच्या खाणींची भूमी आहे. देशात सर्वात जास्त कोळसा खाणी या झारखंडमध्ये आहेत. आकांक्षाचं बालपणही हजारीबागच्या कोळसा खाणीच्या परिसरात गेलंय. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आकांक्षानं कोळसा इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. याविषयी ती सांगते की वडिलांनी करिअर निवडण्याचा निर्णय माझ्यावर सोडला होता. ते म्हणाले की तू एक धाडसी मुलगी आहेस आणि तू तुझे निर्णय घेऊ शकतेस. घेतलेले निर्णय योग्य सिद्ध करण्याची ताकद तुझ्यात आहे, त्यामुळे जगाचा विचार करू नको. आणि यामुळेच मी माझ्या या निर्णयावर ठाम राहू शकले. आकांक्षानं धनबाद इथल्या बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून शिक्षण पूर्ण केलंय. 2018 तिला हिंदुस्तान झिंक लिमिटेड उदयपूर मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्लेसमेंट मिळालं. तिनं त्या 2 वर्षात कोळसा खाण अभियंता म्हणून काम केलं. अनेक जण मला खाणीत जाण्यापासून रोकायचे, महत्वाचं काम देण्यास टाळायचे, महिलांनी तिकडे जाऊ नये असं म्हणायचे, पण मी कधीही कुणाचं बोलणं मनावर घेतलं नाही. या गोष्टीला एक आव्हान समजून मी खाणीत उतरायचे आणि 12-12 तास काम करायचे असं आकांक्षानं सांगितलंय. UPI पेमेंटच्या बाबतीत एक महत्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. ऑनलाईन पेमेंट करण्याच्या बाबतीत भारत दररोज नवनवीन आव्हानं पार करताना दिसतोय. गुगल पे आणि फोन पे हे भारतातले सगळ्यात मोठे UPI ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत. एकूणच सुमारे 80% ऑनलाईन UPI पेमेंट भारतात या 2 प्लॅटफॉर्म्सद्वारे केले जातात. मात्र लवकरच फोन पे आणि गुगल पे करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या UPI पेमेंट ॲप्सवरल्या ट्रान्झॅक्शनवर मर्यादा सेट केली जाऊ शकते. UPI पेमेंट ॲप्सद्वारे अनलिमिटेड UPI पेमेंट आता करू शकता येणार नाही. खरं तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI भारतातील UPI व्यवहारांवर देखरेख करणारी संस्था आहे. भारतीय रिझर्व्ह बँकांच्या सहकार्यानं UPI पेमेंटसाठी 30% व्यवहार मर्यादा सेट करू शकते. मात्र याबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 31 डिसेंबरपर्यंत 30% UPI व्यवहार मर्यादेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 31 जानेवारीनंतर फोन पे आणि गुगल पे वरूनही अमर्यादित UPI पेमेंट्सवर बंदी येऊ शकते. मात्र असा प्रस्ताव येण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी 2020 देखील NPCI 30% UPI पेमेंट प्रस्तावित केलं होतं. श्रोत्यांनो, आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांना ज्या गोष्टी त्रासदायक वाटतात त्या सर्व विकत घेण्याचा धडाकाच त्यांनी लावलाय. जगातल्या सगळ्यात मोठ्या मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरच्या फेक अकाउंट्सची इलॉन मस्क यांना अडचण होत होती, त्यामुळे त्यांनी थेट ट्विटर विकतच घेतलं. त्यानंतर आता ते स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहेत. स्मार्टफोन मार्केटमध्ये मस्क यांना ॲपल, गुगल आणि सॅमसंग सारख्या बड्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच ॲपलच्या वतीनं एका ट्विटमध्ये आणखी एक पर्यायी फोन आणणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान ॲपल आणि गुगल प्ले स्टोअरमधून ट्विटर हटवल्याबद्दल ट्विटरवर चर्चा झाली होती. काही वापरकर्त्यांनी ॲपल आणि गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल पक्षपाती वृत्तीचा आरोप केल्यानंतर चर्चा सुरू झाली होती. राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर इतर पक्षात आणि छोट्या मोठ्या गटात नाराजीचे वारे सुरू झाले आहेत. पहिल्यांदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर पक्ष आणि आता मनसेमध्येही नाराजी असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे
गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकत असतानाच मनसेतल्या नाराजगीची चर्चा रंगू लागलीये. मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातल्या मनसेच्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं, परंतु त्यांना भाषणच करू दिलं नसल्यामुळे मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. मनी माफिया या वेबसिरीज मध्ये अरुण गवळी यांच्याबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी अमेझॉन व्हॉइस मीडिया आणि डिस्कव्हरीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आलीये. या वेबसिरीज मध्ये अरुण गवळी यांचा उल्लेख करताना परवानगी घेतली नसल्याचा दावाही करण्यात आलाय. दरम्यान अमेझॉन व्हॉइस मीडिया आणि डिस्कव्हरी यांनी बिनशर्त माफी मागावी आणि अरुण गवळी यांचा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी नोटीसद्वारे करण्यात आलीये. या महिन्यातच मनी माफिया ही वेब सिरीज रिलीज झालीये. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी हे सध्या पेरोलवर बाहेर आले होते. त्यांनी ही बाब लक्षात येताच आशिष पाटणकर आणि प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत ही नोटीस पाठवलीये. श्रोत्यांनो, आता आपण ऐकूयात क्रीडा क्षेत्रातली एक महत्वाची बातमी. मेक्सिको विरुद्धच्या सामन्यात गोल करत स्टार फुटबॉलपटू मेसीनं अर्जेंटिनाचे महान खेळाडू डिगियो मेराडोना यांच्या विश्वचषकातल्या सर्वाधिक 8 गोलांच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. गोलानंतर मेसीनं जल्लोष केलाय. प्रेक्षकांना अभिवादन करताना तो काही क्षण भावुकही झाला होता. पुन्हा मैदानावर येत असताना तो सहकाऱ्यांना मोठ्यानं ओरडून इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन देत होता. मेक्सिको विरुद्धच्या डू ऑर डाय सामन्यात मेसीनं केलेल्या या अफलातून गोलची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. नाशिकमधल्या एका आश्रम संचालकानं आश्रमातल्या 6 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 3 दिवसांपूर्वीच एका पीडितेनं या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. नाशिक इथल्या मसरूळ परिसरातल्या ज्ञानपीठ आधार आश्रमात हा प्रकार घडलाय. या आश्रमाचा संचालक हर्षल मोरे यानं हे घृणास्पद कृत्य केल्याचं बोललं जात आहे. यावर मसरूळ पोलीस ठाण्यात बलात्कारासह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. 3 दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीनं हर्षल मोरे विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मोरेला पोलिसांनी अटक केली आणि यानंतर पोलिसांनी आश्रमातल्या इतर विद्यार्थिनींचेही जबाब नोंदवले आहेत. आणि तेव्हा आणखी 5 अल्पवयीन मुलींसोबत असाच प्रकार घडल्याचं समोर आलं. पोलिसांनी 15 मुलींचे जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये 5 अल्पवयीन मुली आहेत. या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मोरेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्या विरुद्ध पॉक्सो आणि बलात्कारासह अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.